झी 24 तास एक पाऊल पुढे आपण बात आहे झी 24 तास चार्जशीट 11 जून 2011 ला दुपारी 1:30 च्या सुमारास मिडडेचे वरिष्ठ पत्रकार जेडे यांची पवईमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. छोटा राजनचा खास हस्त समजल्या जाणाऱ्या सतीश काल्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं जेडे यांची गोळ्या झाडून हत्या केली. 11 जून 2011 शनिवार वेळ दुपारची. मिडडेचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांची पवईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि मुंबईत एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारी छोटा राजेंना दिलेल्या सुपारीनुसार शूटर सतीश काल्या आपल्या 6 साथीदारांसह जेडेंच्या मागावर निघाला. त्याच्यासोबत 5 हल्लेखोर 3 मोटरसायकलवर स्वार होते आणि एक हल्लेखोर क्वालिसमध्ये बसला होता. शार्प शूटर असलेल्या सतीश काल्याला दुपारी 1:30 जेडे पवईच्या आर मॉल जवळून मोटरसायकलवरून जाताना दिसले. सतीश काल्यानं त्याच्या 6 साथीदारांसह जेडेंचा पाठलाग सुरू केला. जेडे आधी एका झेरॉक्स सेंटरजवळ थांबले, मात्र लोकांची गर्दी असल्यानं आरोपींना झेरॉक्स सेंटरजवळ जेडेंना टार्गेट करता आलं नाही. त्यानंतर जेडे पवईच्या आयआयटी गेटजवळ एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथेही आरोपींना जेडेंना टार्गेट करणं शक्य झालं नाही. काल्या आणि त्याच्या साथीदारांनी जेडेंचा पाठलाग सुरूच ठेवला. शेवटी क्रिसिल हाऊसच्या स्पेक्ट्रा बिल्डिंगजवळ शूटर्सनी जेडेंना गाठलंच. सतीश काल्यानं जेडेंवर निशाणा धरला. युएस मेड नॉट 32 बोर रिव्हॉल्वर मधून काल्यानं 5 राऊंड फायर केले. काल्यानं अगदी जवळून जेडेंवर गोळीबार केला. काल्याच्या एका गोळीनं जेडेंच्या छातीचा वेध घेतला आणि जेडे खाली कोसळले. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. दरम्यानच्या काळात जेडेंना पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, मात्र हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जेडेंना मृत घोषित केलं. जेडेंवर गोळीबार केल्यानंतर सतीश काल्या आणि अनिल वाघमोडे जोगेश्वरीला उतरले, तर 5 हल्लेखोर नाल्या सोपाऱ्याला गेले. छोटा राजनचा फोन येताच काल्यानं हत्या केलेली व्यक्ती ज्येष्ठ पत्रकार होती आणि तुम्ही फक्त 2 लाख रुपये दिले असं म्हणताच राजननं आणखीन 3 लाख रुपये दिले. मात्र मुंबई पोलिसांनी शिथाबीनं या केसचा तपास करत हल्लेखोरांना जेरबंद केलाय. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. तर दिवसाढवळ्या मिडडेचे वरिष्ठ पत्रकार यांची निर्घुण हत्या करण्यात आल्यानं पोलिसांवरचा दबाव वाढत चालला होता. सुरुवातीपासून मुंबईच्या क्राईम ब्रांचकडे या हत्येचा तपास सोपवण्यात आला. जेडे यांच्या हत्येमागे अंडरवर्ल्डचा हात असावा असा सुरुवातीपासूनच पोलिसांना संशय होता आणि तो खराही ठरला. पोलिसांनी दिवस रात्र मेहनत करून या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात मोठं यश मिळवलं. 11 जूनला मुंबईतल्या पवईत ज्येष्ठ पत्रकार जेडेंची हत्या झाली आणि मुंबई हादरली. छोटा राजनना दिलेल्या सुपारीप्रमाणे जेडेंवरती गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले. मात्र हत्या झाल्यानंतर हल्लेखोरांचा मुंबई पोलिसांना काहीच माग लागत नव्हता. दिवसाढवळ्या एका पत्रकाराची हत्या झाल्यानं पोलिसांवर तपासासाठी दबावही वाढत होता. पत्रकार संघटनांनी मंत्रालयावरती मोर्चा नेला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांवरच्या हल्ल्याबाबत कायदा करण्याची मागणी केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रमुख मागण्या फेटाळल्या. त्यानंतर पत्रकारांनी साखळी उपोषण केलं. सुरुवातीपासून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलेला होता. जेडेंच्या हत्येत तेल माफिया आणि अंडरवर्ल्डचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. क्राईम ब्रांचनं तेल माफिया आणि पोलीस इन्फॉर्मर्सना ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून रेनकोट घातलेल्या एका संशयित हल्लेखोराचं स्केच देखील पोलिसांनी जारी केलं. क्राईम ब्रांचनं तपास सुरू ठेवताना इक्बाल हटेला, मतीन आणि आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुर्दैवानं पोलिसांच्या चौकशीत काहीच हाती लागलं नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर डिझेल माफियांचा या प्रकरणामध्ये हात नसल्याचं समोर आलं, त्यामुळे पोलिसांचा अंडरवर्ल्डवरचा संशय वाढला आणि सुतावरून स्वर्ग गाठावा त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मुंबईतून पळ काढला.
गुजरात मधल्या पावागढ़, शिर्डी, अक्कलकोट, यादगिरी, सोलापुर, विजापुर, सांगली, बेंगलुरु, मदुराई आणि रामेश्वरम अशा वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी गेले होते। आरोपी सतत पळ काढत असल्याने त्यांचा माग काढणं पोलिसांना कठीण झालं होतं। मात्र पोलिसांना पक्की खबर मिळाल्यानंतर हल्लेखोर सतीश कालिया, अनिल वाघमोडे आणि अभिजीत शिंदे यांना पोलिसांनी रामेश्वर मधून अटक केली, तर निलेश शेंडगे उर्फ बबलूला सोलापूर मधून पोलिसांनी उचललं। सचिन गायकवाड, मंगेश आगवणे आणि अरुण डोके यांना मुंबईतल्या धारावीतनं जेर बंद केलं। पोलिसांनी त्यांच्याकडून यूएस मेड पॉइंट 32 रिव्हॉल्वर, 25 काडतूस जप्त केली आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।